नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, सोजेक ऐकूयात आरोग्य मंत्र। या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 112 व्या भागात मी सौताईली सुहास देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूया डॉक्टर अनिल गुंड सरांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर, आपण स्वयंपाकघरातील घटक बघत आहोत, आमचूल पाहिलं, त्यानंतर जिरं पाहिलं, आणि आता ओवा याबद्दल माहिती हवी आहे। बरोबर। कारण की जनरली म्हटलं जातं की ओवा खाल्ल्यानंतर पोट पोटात बरं वाटतं, किंवा काही गॅसेस झाले असतील तर ओवा खावा, पण नेमकं कशासाठी लागतो ओवा याचं एवढं ज्ञान नाहीये, त्याच्यासाठी म्हणून हवी आहे माहिती। नक्कीच। कोणत्याही भाजीला जर रुची आणायची असेल, चव यायची असेल, तर त्या भाजीमध्ये आपण ओवा टाकतो। ओवा टाकल्यानंतर त्या भाजीला चव येते। अच्छा। म्हणजे थोडक्यात भाजी तयार करताना ओव्याचा जो उपयोग होतो तो चव येण्यासाठी एक होतो। दुसरं, ओव्याचे जे गुणधर्म शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, दीपन पाचन म्हणजे भूक वाढवणं, खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित करणं, पोटातले जे गॅसेस आहेत ते बाहेर काढणं आणि शरीरातला अतिरिक्त कफ कमी करणं, असे त्याचे फायदे होतात। म्हणजे थोडक्यात काय की तो भूक वाढवणाराही आहे, अन्नाचं पचन करणारा आहे, पोटातले अतिरिक्त वायू जो आहे तो कमी करणाराही आहे। म्हणजे औषधी अँगलनी पण त्याचा खूप फायदा आहे। आता जनरली आपण वापरतो कुठं, गृहिणींना माहीत असणाऱ्या गोष्टी कुठल्या असाव्यात, तर जर आपलं पोट दुखत असेल तर आपण ओवा आणि गरम पाणी खावं, त्याने पोटदुखी जे आहे ते कमी होते। बऱ्याच वेळेस घरच्या कुठल्या एखाद्या व्यक्तीला अन्नाची चव लागत नसेल, तो पोटात लहान मुलं असतील, पोटात जंत झाले असतील, तर तिथे ओव्याचा वापर करतो आपण। त्यानंतर अजीर्ण झाला असेल, सतत बाबा खाण्याची इच्छाच होत नाही किंवा पोट जड होतं, अशा वेळेस रात्री ओवा चावून खायचा, त्यांनी पोटफुगी कमी होते आणि अजीर्ण देखील कमी होतं। अच्छा। बऱ्याच वेळेस जनरली डॉक्टर काय असतं माहिती का, गृहिणी जेव्हा स्वयंपाकघरा जाते आणि तेव्हा काही पदार्थ हरभऱ्याच्या डाळीचे असतील, पिठाचे, बरोबर, तर त्यामध्ये जनरली ओवा टाकला जातो। भजी असतील किंवा धपाटे असतील, म्हणजे जास्त प्रमाणात ओव्याचा वापर तिथेच केला जातो। बरोबर। म्हणजे त्यावर पण काही कारण आहेत का, म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि ओवा याचं काही समीकरण आहे? बरोबर। आता आपण जे सांगितलं ना, ओवा काय करतो की अन्न पदार्थाची रुची वाढवतो, आणि तो आपण आता हरभऱ्याची डाळ जी आहे ती पचायला जड आहे किंवा पोटामध्ये गॅस निर्माण करणारी आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही ओवा टाकला तर वात जो वाढणार आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे, तो वात वाढण्याचं जे प्रमाण आहे ते आपोआपच कमी होणार आहे। अच्छा। म्हणजे थोडक्यात त्या हरभऱ्याच्या डाळीचं पचन करण्याचा गुणधर्म ओव्यामध्ये आहे, म्हणून आपण त्यामध्ये ओवा टाकतो। आता बऱ्याच जणांना चपाती पचत नाही, चपाती खाल्ली किंवा पोळी खाल्ली की त्रास होतो, अशा वेळेस त्या व्यक्तीने काय करायचं, तर बाबा पोळी आपण बनवतो त्यावेळेस त्याचा जो उंडा असतो त्यामध्ये ओव्याचे पोट टाकायचे, ओव्याचे पोट टाकून ती जर पोळी आपण बनवली तर ती पोळी आपल्याला पचते। भूक लागत, बरोबर। आता लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळेस गोड खात असतात किंवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मुलं खात असतात, तर त्यांना जंत होतात, अशा वेळेस मुलांना ओव्याचे पोट आणि काळं मीठ असं एकत्र करून दिलं की हळूहळू जंत होण्याची जी टेंडन्सी आहे पोटातली ती कमी व्हायला लागते। अच्छा। बऱ्याच वेळेस मुलांना शय्यामूत्रता म्हणजे झोपेमध्ये मूत्रप्रवृत्ती होत असते, अशा वेळेस ओवा आणि गुळ एकत्र कुटायचं, त्याच्या गोळ्या करायच्या आणि त्या गोळ्या लहान मुलांना द्यायच्या, त्याच्यामुळे मग हा जो काही त्रास आहे मुलांचा तो कमी व्हायला लागतो। हा अर्थात जास्त दिवस द्यावा लागतं, 1-2 दिवस देऊन लगेच कमी होत नाही। अच्छा। पण उपाय आणि घरगुती उपाय आहे ना, घरातला घरात करायचं आहे त्यामुळे, आणि साईड इफेक्ट नाही काहीच नाही। हो। बऱ्याच जणांना दात दुखतात आणि अचानक मध्यरात्री वगैरे दात दुखल्यानंतर आपल्याला दवाखान्यात जाणंही शक्य नसतं, अशा वेळेस ओवा जो आहे, ओव्याची पुरचुंडी दातात धरली की त्या वेदना ज्या आहेत त्या कमी होत असतात। अच्छा। अरे वा, म्हणजे असा बहुगुणी ओवा आहे आपल्या किचन मधला। आणि हे जर सगळे फायदे गृहिणींना माहीत असतील, तर तात्कालिक निर्माण होणाऱ्या ज्या काही तक्रारी असतात तर त्या गृहिणी खूप चांगल्या पद्धतीने तिथल्या तिथे मॅनेज करू शकतात। अगदी बरोबर आहे डॉक्टर, गृहिणींना डॉक्टरांचा दर्जा द्यायचा आहे आणि त्यामुळे त्यांना ह्या टिप्स माहिती सगळ्यात, त्यामुळेच आपला अट्टा असा आहे की आपण त्यांना परिपूर्ण करायचं आहे, आणि म्हणूनच आपण स्वयंपाकघराकडे पुन्हा एकदा वळलो आहोत।
आणि बरोबर सगळ्या गोष्टी गृहिणींना एक मार्गदर्शन करावं, त्यांना माहिती व्हावी, हाच आपला हेतू आहे यामागचा. बरोबर. त्यामुळे आजचा विषय हुआ हा उत्तम. मनापासून आभार डॉक्टर. आणि पुन्हा आता तुम्हाला एक एक गोष्टी याद विचारण्यासाठी म्हणून येणारच आहे. त्यासाठी आणि आणखी काही प्रश्न असतील श्रोत्यांना तर आपल्याला सांगायला आवडेल मला की डॉक्टर अनिल गुंडे यांचा क्रमांक मी सांगते की 98 87 44 94 हा डॉक्टर अनिल गुंडे यांचा क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावर तुम्ही मेसेज टाकू शकता की तुम्हाला जर वेगळे प्रश्न असतील तर जरूर विचारा. त्या प्रश्नांना आम्ही या भागांमध्ये समाविष्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण की हे जे प्रश्न येत आहेत हे तुमचे येत आहेत श्रोते हो, त्यामुळेच आम्ही वेगवेगळे भाग करतो आहोत आणि ही सगळी प्रेरणा तुमच्याकडनंच आम्ही घेतो आणि त्यातूनच आम्हाला काहीतरी समजतंय आणि त्याद्वारे तुम्हाला पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहोत. जर काही अभिप्राय असतील तर जरूर कळवा. अभिप्रायासाठी तो सायली देशपांडे हा माझा क्रमांक सांगते 94 20 95 39 24. पुन्हा एकदा माझा क्रमांक सांगते 94 20 95 39 24. भेटूया नव्यानं नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.